हाय गाईस, तर आपण आता पार्ट टूला सुरुवात करत आहोत आणि याच्यात मी तुम्हाला दाखवले रूट आमचा कसा असेल. आजचा आम्ही उज्जैनवरून कसं जावते या बघू आपण. फ्रेश होऊन जाईल आमचा. आता आम्ही निघतो त्या बसमा आरतीला जावायला आणि आम्ही आता रातच्यात निघलो 1 वाजता आरतीला जावायला. रेडी होईलो आम्ही सगळे. आता इकडनं निघतो आम्ही आता दर्शन करायला. या भेटू तुम्हाला पुढे. ए, मंदिर जाओगे क्या? मंदिर कितना पार्किंग फुल होती म्हणून आम्हाला रिक्षा करून यावं लागला इथपर्यंत. आता आम्ही एंट्री गेटच्या जवळ आहोत. महाकाल मार्ग कंचे तो बघा तिकडं मंदिर आहे. जागेच्या वजनाची पडला आवरी लाईन आहे. आया आम्ही पण लाईनीला लागल्या होता. टिकली लावलं नंतर होईला तर काय घामागोम होईल आतमध्ये. त्यांनी बघितलं ना विचार चाललो आता आम्ही तिकडनं बघितलं कौर जाम चालायला लागते या बसमा आरतीला जावायला. पण मानसरोवर गेटवर जावत आहे आम्हाला. हा आणि आमचा गोप्रो पण बाहेर ठेवायला लावला. यावी बोल काय बोलायला ना. मस्त आहे हे केलंय. काय मस्त पण काय समज. अरे काहीतरी असत त्यांचं पण मंदिर काय आहे. जय भगवान महाकालेश्वराय महामे कदम प्रेरा पंचामृत स्थानम अर्पयामि. दर्शन करून तर झाला आमचा. आता
आता वापस आम्ही देवला जवळ चाललो. फोन आमचा या लॉकर मध्ये होता, तिकडनं फोन घेतला आम्ही आणि आता वापस चाललो देवला जवळ. या बघू आपण. हा यवी इकडचे यो मेन मंदिर आहे महाकालचा. जाऊ जाऊ आपण त्याचे. रात्री भारी दिसत होता उलट याच्या पेक्षा. थैंक यू अंकल रखने के लिए कैमरा हमारा. नहीं भाई ऐसा ही मैं आप भी घूमने आए इसलिए शूटिंग निकाल रहा है. कॅमेरा आता आम्हाला भेटले बेटा मोमन. आता आम्ही झालो भारत माता मंदिर मध्ये. हे मंदिर आहे. भारत माता मंदिर यो आपले इंडियात फक्त 5 का 6 असं मंदिरात त्याच्यापैकी यो एक मंदिर आहे. यो बघू आपण पुढे कसं आहे ते. पार्किंग मध्ये चालले होते आमचे. आता जाऊन झोप झाला. गुड मॉर्निंग गाईज. एवढं जर तर आता आपण दुसऱ्या दिवसाला सुरुवात करतो आणि आता आमचा सगळा उज्जैनचा पण दर्शन झाला महाकालचा. आता आम्ही निघतो काल भैरवनाथला आणि तिकडनं डायरेक्ट आम्ही निघणार बिहारला. बॅग लावून घेतो आता तिथं. काही नाही आता निघलो आम्ही काल भैरवला जायला. ऊपर से ब्रिज से और इधर महाकाल आया. महाकाल के आगे जाना पड़ेगा उधर रामगढ़. चलो इकडनं 5-6 किलोमीटर आहे तो ब्रिज चढके. चला निघतो आम्ही.
जस्ट पोहोचलो आता इकडं काल भैरवनाथला, इकडं पण गर्दी आहे. उंट बघा उंट. कालचं कपडे घालून पोरं चालले मी. काय तुझा ज्योतिष बघायचा काय? बांधलं बघा काल भैरव मंदिर जस्ट पोचलो आता इकडं पण. खंबत घेतले ना इकडं पण गर्दी आहे. गर्दी नाही तेवढी तरी चालेल आम्हाला. आपला चला आता निघू आपण गाडी जाऊ डायरेक्ट पार्किंग मध्ये. पी पाणी पी दमला शिना. आता काही खावायला पण नाही थांबत लागल का? दे पाणी दे. हा काही खावायला पण नाही थांबत का? काय लावायला सांगलं ना? काय बघत बसले सोनिया बोल तोपर्यंत विचार चाल ना. आता या गाडी तर काढ विचारू आपण. सोनिया मोटर बघत बसले काय लावता? आता काल भैरव पण जायला आमचं. आता आम्ही निघतो बनारसला जावला. आजचा दिवस पुन्हा आम्हाला ट्रॅव्हलिंगच आहे. पण मजा हा मजा तर करायचं पहिलं. आता खायला बघू चल आपण काहीतरी. चहा पिवाल पण म्हणतो रे आपण. बोललो सकाळी आणू काय जाय तुम्हाला. झोपलेलो मस्त. आता आता उठलोय केएफसी मध्ये जावाला. आहेत बसू ना. काय आता टाइमपास करायचं? तुला काय चिकन दिसला? यो बघ काय खातो. यो बघितलं बकेट आला आमचा बकेट. भोपालचे आधी अलीकडं इंदोर. सुपला शॉट संपला. बकेटचं पॉकेट केला. आता बर्गर येतात आमचं. काय ये बर्गरची
बर्गर इज कमिंग शॉट घे ना तो आपण आपण खाऊन कल्टे घेऊ चल पैसे मी दिला नेला त्याने अरे उसमें हमारा डीप था हाँ दे दो व्हाइट वाला दे दो अभी तो नंतर लावला त्याच्यान पैसे पैसे नसते दिले अरे ओ पैसा ऐड करो तो मत दे दो फिर सगळा रेमटोन होईल आमचा आता निघतो आम्ही आता वापस ट्रॅव्हलिंगला डीप का नाही लगा नाही बोल निघतो आम्ही आता पुढे जायला बनारस वापस एक झोप काढून घ्यायची आपल्याला जवळात थांबलो आता आम्ही केसर पंजाब केसर धाबा काय सुद्धा आहे रूम बी आहे
जेवण येईला आमचा जिरा सोडा घेतले आऊसच्या वाढले भाऊ बिल चेक करते आपला आता जाऊ आपण जमलपूरमध्ये तिकडं आपला स्टे आहे आजचा त्यांचं डिस्कशन झालं जबलपूरमध्ये पोचलो आता आम्ही रात्र झाले म्हणून इकडं स्टे करू आणि पुढचा प्रवास आता उद्या करू तो येईल तुम्हाला आता पार्ट 3 मध्ये आता भेटू आपण पार्ट 3 मध्ये डायरेक्ट.